हरि ओम। मी स्नेहल संभाजीराव देसाई, गडिंग्लज उपासना केंद्र। मी गृहिणी आहे। मी 2008 पासून बापूंच्या उपासनेला यायला लागलो। तसं म्हटलं तर मी येणार आलोच नाही, मला बापूने हाताला धरून आणल्यासारखं आणलं, कारण माझ्या घरी पहिल्यांदा बापूंच्या हस्तमुद्रा आल्या आणि त्याच्यानंतरच्या शनिवारी मी उपासना केंद्रात गेले, त्यामुळं मला असं वाटतं की बापू मला घरी न्यायला आलेत, एवढी मोठी माझी बापूंची कृपा पहिलीच झाली। त्याच्यानंतर मला इतके अनुभव येत गेले की आता भरपूर, त्यातला एक प्रमुख अनुभव सांगण्यासारखा म्हणजे माझी मुलगी प्रियांका देसाई, ती 11वी बारावीला होती आणि 12वीच्या सीईटीच्या क्लाससाठी कोल्हापुरात होती। त्यावेळा तिला सीईटीच्या क्लाससाठी भर उन्हाचा, सकाळी 7 वाजल्यापासून 12वीपर्यंत क्लास होता। ती सायकलवरून येत होती, मामाच्या घरी राहत होती आणि 1.5 किलोमीटरचं अंतर असेल एवढं ती येऊन जाऊन करत होती। आणि दुपारी 12:30 भर उन्हात ती सायकलवरून येताना पाठीमागून मोठी वाहनं होती, ती थांबली 2 मिनटं आणि परत ती पुढं चालली। अशा ठिकाणी ती पोचली की आडवा असं गट्टी तयार करण्यासाठी महानगरपालिकेनं उकरलेलं असं आडवी चर होती आणि ती चर पुढं होती आणि ती पाठीमागं वळून बघितली, काही वाहन नव्हतं, म्हणून ती रस्ता पास करायला लागली। तेवढ्यात इतका मोठा एक जोराचा एक मोटरसायकलवर आला आणि तिचा इतका तो फास्ट होता की तिला न कळत कधी त्यानं उडवलं तिला, ते कुणालाच काही समजलं नव्हतं। पूर्ण 12:30 ऊन होतं, उन्हाळ्याचे दिवस होते, रस्ता सुनसान होता, फक्त दुकानातले दुकानदार जे होते ते दुकान उघडून बसलेले, कुठं गिरायक नाही त्यांच्याकडे, सगळ्याच सुनसान होता। फक्त ती आणि तो मोटरसायकलला कसा उडून गेला कुणास्टोक, पण तिच्याकडे तिन्ही बाजूनी संकट होतं। जर ती पाठीमागून तर ती मोटरसायकलनं धडकलेलंच, पुढं ती चर काढलेली होती आणि जर ती सायकलकडून उजव्या हाताला पडली असती तर पाठीमागचं येणाऱ्या वाहणाऱ्याने तिला उडवलं असतं। असं तिन्ही बाजूनी ज्या वेळा ती संकटात होती तेव्हा माझा बापूस तिथं धावून आला असेल आणि त्या बापूने कसं कुणास्टोक, पण ती पूर्ण सायकलच फक्त ओढत नेली आणि माझी मुलगी अलगद डाव्या हाताला पडली आणि पडल्यानंतर तिला कुठंही लागलं नाही, काही लागलं नाही, फक्त थोडंसं पायाला खरचटल्यासारखं झालं होतं। आणि जी सायकल होती ती सायकल नंतर बघणाऱ्याने, आम्ही ज्यावेळी ते दुसरे दिवशी आम्ही तिथं कोल्हापुरात पोचलो, ते सायकलची दोन्ही चाकं घडी घटल्यासारखी सायकल झाली होती, दोन्ही चाकं एकमेकावर अशी झाली होती। ती सायकल बघितल्यानंतर असं वाटत होतं की ती जी व्यक्ती जी सायकल चालवती ती 2 मिनटंसुद्धा जगली नसती, जागच्या जागी ती गेली अशी ती सायकलची अवस्था झाली होती। पण ती अलगत नुसती बापूनं माझ्या सायकलच ओढून नेली आणि तिथं शेजारी जी पडली ना तिला फक्त घाबरलेली, ती शेजारच्या दुकानदाराने तिथं नेऊन ठेवलं, ती घरी तिच्या दुकानात नेल्यानंतर त्यांनी तिला ती गप्प बसलेली आणि खाली मन घालून गप्प मला मामाकडं सोडा एवढंच तिथं सुरू होतं। मग त्यांना काय वाटलं की 2 मिनटं शांत, परत ही शांतच बसली डोळे झाकून, त्यांना वाटलं हिच्या डोक्याला मार बसला असेल म्हणून ही शांत झाली आणि त्यांनी पाण्याची बॉटल तिला पाजायला लागलेत। ती म्हणते मला काही नाही झालेलं, त्यांना वाटलं की हिच्या डोक्याला मार बसला आहे, हिच्या अंगाला काही लागलेलं नाही तेव्हा हिला डोक्याला मार, पण ती काही झालं नव्हतं। त्या लोकांनी तिला रिक्षात घालून मामाच्या घरी आणून सोडली आणि मामा ज्यावेळी ती सायकल पण नेली ना, ते सायकल बघूनच तिथले सगळे गल्लीतले लोक म्हणाली की एवढी सायकलची अवस्था असताना सोनू घरी आलीच कशी, तिला घरात तुम्ही दवाखान्यात नाही तर तुम्ही घरी कसं काय आणलं, अशी म्हणून ती लोक येत होती। आणि ही पहिली कृपा की ज्या दिवशी त्या दिवशी माझ्या मुलगीचा मृत्यू आठवत होता, पण माझ्या बापूच्या कृपेमुळं त्या दिवशी माझ्या बापूनं माझ्या मुलगीला दुसरा जन्म दिला। आणि मी ज्यावेळी दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर सगळ्यांनी माझ्या भोवतीचे हे केलं ना की नाही तुझा बापू होता, म्हणूनच ती मुलगीचा दुसरा जन्म झाला आहे। आणि त्या दिवशीच मी बापूला, त्या दिवशी माझी मुलगी मी बापूच्या चरणी वाहिली की मी एक जन्म दिला पण बापू तू दिला दुसरा जन्म दिलेला आहेस। आणि त्या दिवशी ज्यावेळी ती बापूंच्या चरणी अर्पण केली ना तेव्हापासून तिचं आयुष्य इतकं बदललं आहे ना की आम्ही स्वप्नात बघू शकत नाही, इतकं ती खरोखर बापूची मुलगी झाली आणि बापूने इतक्या उंच शिखरावर तिला नेऊन ठेवलं आहे। ती IT इंजिनियर झाली, सॉफ्टवेअर झाली, तिला चांगल्या कंपनीत जॉब लागला, तिचं लग्न झालं आणि इतकी मोठी कृपा माझ्या बापूवर झाली, बापूने केलेली आहे। त्यामुळे मी अंबज्ञ आहे बापूच्या चरणी, पूर्ण अंबज्ञ आहे।